नमस्कार योकार गोवा टुनाइट सुयश गावणेकर सविस्तर खबर आदि हेडलाइंस. दीज हेडलाइंस आर ब्रॉट टू यू इन एसोसिएशन विथ मॉर्निंग मंत्र हेल्थी हार्ट हेल्थी लाइफ. पालिका कायदो दुरुस्ती अध्यादेशाक राज्यपालाचो बावटो. नगराध्यक्ष उपनगराध्यक्षाचे वेंचणुकेक सिक्रेट मतदान ना काँग्रेस म्हणटा राज्यपाल केरळांत गोंयांत ताची सय. गोंय योग्य मार्गार योग्य गुंतवणूक येता. इन्वेस्ट गोवा परिषदेच्या उक्तावणाक मुख्यमंत्री उलयलो. सरकाराचे जीसीसीआयक 75 नवे इन्वेस्टमेंट युनिट हाडपाचे टार्गेट. गोंयच्या मिनेराच्या नांवार आशिल्ली परंपरागत लिजां 6 जून मेरेन खाली करूंक गोंय सरकारान दिल्ले अर्दी आड. मिनेरांनी हायकोर्टांत घाल्ली याचिका भायर लिजां सरकारा कडेन. सांग्यार आंबे घाटार कुशिल्ली कूड 14 ते 22 वर्सां मजगती पिरायेच्या चलयेची कूड. चली आशिल्ली गुरवार रस्त्या सकयल प्लास्टिकाचे पोतयेंत बॉडीची पोटली. पुलिसां मुखार ब्लायंड केस. ZP उमेदवारी अर्जांचे विस्कटावणे उपरांत 16 उमेदवारी अर्ज घेतले मानून रेशमाबुशाक 4 कुठ्ठाळे 4 दवरले सगळ्यांत चड 8 अर्ज. बीजेपी काँग्रेस आप 9 अपक्ष रिंगणा. सांग्यार IIT सुवातेचेर जमावबंदी. विरोध करतल्यांची दांड्यार निदर्शनां. आमदार म्हणटा पिकावळ दाखोवन स्वताक शेतकार म्हणत जमिनी परिस्थिती भलतीच. सातिसावी नॅशनल गेम्स गोंयांत जातलीच म्हणून स्पश्ट. खेळा मंत्री गोविंद म्हणटा 12 ऑक्टोबराक सुरतांत 36व्या नॅशनल गेम्साचो समारोप सुवाळो फ्लॅग घेवंक खंय आपयला. कुडचड्यार माड बाणसाय शूटआउट केशी जोडूंक जाल्ले बेकायदेशीर रेव केशीत पोर्ट्स कॅप्टनाची कारवाय. रेवे सयत बुडयल्ल्या 4 व्हड्यांचो सक्षम माकणाचो सोद. ISL सुरू. पहिली मॅच केरला ब्लास्टर्स आड ईस्ट बंगाल कोची नेहरू स्टेडियमार. कोविडा उपरांत फॅन्सांक परत स्टेडियमार येवकार. FC गोवा पहिली मॅच 12 ऑक्टोबर. नगरपालिका कायदो दुरुस्ती अध्यादेशाक राज्यपालाचो बावटो. नगराध्यक्ष उपनगराध्यक्षाचे वेंचणुकेक आता सिक्रेट मतदान ना. मडगांवां नगराध्यक्षाचे वेंचणुकेंत कांड जाले उपरांत सरकार पक्षान कायद्याकच हात घालो. काँग्रेस म्हणटा राज्यपाल केरळांत आसतना ताची सय वापरून लोकशाहीची हत्या. दुरुस्ती रिजेक्ट करची म्हणून काँग्रेसीच्या राज्यपालाक निवेदन. गोंय योग्य मार्गार आसा. योग्य गुंतवणूक येता म्हूण मुख्यमंत्री उलयला. GCCI FICC आणि इन्वेस्ट इंडियाच्या 2 दिसांच्या इन्वेस्ट गोवा परिषदेचे उक्तावण करताना तो उलयलो. सरकारान खंय GCCI 75 नव्या इन्वेस्टमेंट युनिटाचे टार्गेट दिला. गोयात गुंतवणुकीक ही योग्य वेळ म्हणून पर्यटन मंत्री रोहन उलयला. We are actually on the right track with the Mopa International Airport, with the port connectivity, with the rail connectivity and with the road connectivity. So definitely, so in the coming days, we are on the right platform. So on a Gati Shakti, so everything will be on one platform. And to plan the industry in a different sectors, we are using this platform. So definitely with investment, whatever the coming in the state, its right investment is coming in state. For this investment summit 2022, already we had asked for the GCCI on coming for Azadi Ka Amrut Mahotsav. We have asked them at least 75 different investment should come in the states. I feel this is the right time for somebody to invest in Goa. As the government looks at employment and revenue opportunities for the state, it's a right time for you because we have a lot of things happening. I think the videos have showcased everything possibly. Right from ease of doing business, a single window, the opportunities that are available, and the stalls outside will speak a lot more than what it is here.
I've had the opportunity to interact with a few of my friends here from the industry who are part of different associations in the country. The thought process looks to be very energetic because end of the day, the Prime Minister's vision under Atmanirbhar, our CM's vision under Swayampurna Goa, we have a lot of things to do. And when we look at Akhanda Bharat, there are so many opportunities that are available that are opening up. Today we can proudly say and stand and say that we are Indians and that's our pride. मंत्री तुमच्या दारी वास्को खारेवाड्यार जेटी जातलीच. सरकाराचो पुराय यत्न चल्ला. रस्त्यार भोंवपी गोरवांक हाताळूंक जनावरां सांबाळ खातें पालिकांक अर्थीक आदार करतलें म्हणून मंत्री निळकंठाचें मोरगांवां उतर. तेवटेन गोविंदान मडगांवां रविंद्र भवनांत चिलर प्लांट उक्तो केलो. शेतकी मंत्री रवी सांग्यार रानवटी जनावरांच्या उपद्रवाचेर उलयलो. 14 ऑक्टोबर मेरेन मुख्यमंत्री सोडून 11 मंत्री 12 तालुक्यांनी तुमच्या दारी. दरेक मंत्र्याच्यो अधिकाऱ्यांक घेवन तालुक्यांनी लोकांच्यो गाठी भेटी. नुस्तेमारी आणि गोरवा सांबाळ मंत्री निळकंठ मुरगांवां. गव्हर्मेंटाचे फंड बरो आहा, सगळे आहा. खंय सेंट्रल गव्हर्मेंटाच्या असल्या कारणान ते डेल्हीसून ते अप्रुव्हल आहा, तेंची सेक्युरिटी हेच्या खातीर खंय तो विलंब जाता. पूण आतां वास्को जेट्टी ती बांदून दितात म्हणून सांगलां. आतां हांगा हेंचे रॅम नेट मेल्टींग शेड बाकीच्यो ज्यो गोश्टी आहा ह्यो आमी हे केल्या. ह्यो त्यांच्या बरेपणान त्यांच्या कडेन रिलेशन करून हे आम्ही प्रश्न सोडोवपाचे आमचे जेट्टी ऑलरेडी त्यांच्यानी कमिटमेंट केला. आम्ही चेअरमॅन वाईस चेअरमॅन सी एम दाजी हांव त्यांना वांगडा आसलेले एश्युरन्स केला तितके लेगीत 150 कोटीचे डॉक्टर म्युन्सिपाल्टीन सी ओ बीन करता आणि ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे विचार. आणि ते जे पण त्यांच्यानी टायअप एम ओ यू करूंक जाय कोणाचे कडेन गो शाळेकडे आणि जे त्यांच्या आहात ते गोळा शाळेकडे की ते शिफ्ट करता आणि ते जे पण खर्च येतात तितकं इनकट आम्ही म्युन्सिपाल्टी 23 लाख आम्ही तिथं गाडी घेऊन गोरवां असा तिथून शिफ्ट करतात. स्कीम सगळे आहात लोकल बॉडीजन ते इंटरेस्ट घेऊन जाय लोकां खातीर आणि करूंक जाय. साष्टीच्या भोंवडेर मंत्री गोविंद गावडेन मडगांवां रविंद्र भवनात नव्या चिलर प्लांटाचे उक्तावण केले. बरोबर फातोर्डे स्टेडियमाची पळवणी केली. बरेचसे कितले दिसापासून एक चिलराचो विषय आशिल्लो. इमिडिएटली हे चिलराचे काम सुरू करून आज आम्ही रितसर त्याचे उद्घाटन केले असा. सगळ्या माणकुल्या भुरग्यां खातीर म्हणजे परत एकदा आव्हान असा. तुमच्या तिकेटीची व्यवस्था माझ्या डिपार्टमेंटात केली असा. यदा कदाचित काही गोष्टी जर तुम्ही जर उरले असत तुम्ही आमच्या डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड युथ अफेअर्स त्याचबरोबर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा किंवा आमचा मडगाव जो पीजीएस जो स्टेडियम जो असा थंय तुम्ही संपर्क साधचो तिकेटिंगा खातीर आणि या मॅचीचो तुम्ही आस्वाद घेवचो इतल्यात हांव तुमच्या वतीन हांव सांगपाक सोदतां. शेतकी मंत्री रवी सांग्यार शेतकऱ्यांच्या वासपुसेक पावलो. रानटी जनावरांचो शेतकऱ्यांक उपद्रव जाता, उपाय काढात म्हणून रवी मुखार इशू. जनावर असा, माकड असा, दुकानात रानदुकर असा, मागीर गोवाळे असा आणि हे सगळे ते येऊन ती नासाडी करतात. पण आमची त्यांना सबसिडी दिता ती त्यांना पुरे जायना. हा ना तेजे विचार करतले मी की तेजेर सबसिडी दिली पण ती जायना. पण त्यांना कितरी किती असा भीतर सरले नंतर तेजे कितें तरी त्या लोकांक हेज बरोबर कायदे बरोबर तेंकां मारूंक पावना. दुकानां मारपाक मेळना जावं माकडां मारपाक आनी कितें आसा तेंकां मारपाक मेळना. पूण तेंकां ती घनाय जाय पडटली. घन ती घन म्हणटरी घन आसा ती आतां कलेक्टर कलेक्टर म्हणल्यार रेवन्यू डिपार्टमेंटा पडले किंवा मुख्यमंत्र्या पडले तेणी ते अमेंडमेंट करून तेंकां घन दिवपाचें आसतलें. हे रेवन्यू आमी मुख्यमंत्र्या हे दितले की शेतकऱ्याची ही मागणी आसा. म्हणजे ते शेतकऱ्यांमध्ये मुख्यमंत्र्यान आणि रेव्हन्यू मिनिस्टरकडे लागते. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. रेशमागुश कुठ्ठाळी दवरले ZP मतदारसंघात छाननी उपरांत निमाणे 16 उमेदवारी अर्ज मानून घेतले. शुक्रारा 20 उमेदवारी अर्जांची विस्कटावणी झाली. कुठ्ठाळे 4, दवर्ले 8 आणि रेशमागुश 4 उमेदवार. वेचणुकेक BJP काँग्रेस आपाच्या चिन्हाच्या उमेदवारांबरोबर 9 अपक्ष उमेदवार आसात. तातूंत आरजीचे 3. 16 ऑक्टोबराक मतदान, निकाल 18. सांग्यार IIT सुवातेच्या वाठारांत जमावबंदी लागू केल्ल्यान IIT विरोध करपी थळाव्यांची सांग्यार दांड्यार निदर्शनं. निदर्शनाचो 23वो दीस. जमावबंदीक लागून मदीं खंड पडलो. सांगेचो आमदार मंत्री म्हणटा पिकावळ दाखयात आनी मागीर स्वताक शेतकार म्हणात. मिडियान खंय थंय वचून जमिनी परिस्थिती पळोवची. आम्ही या जाग्यार कित्याक बसतय? आम्ही शेतकारां सोगलीं
आम्ही शेता वचून आम्ही बसताले काम करताले आमकां थंय वन फाटी फोर काम कलम लायलो आनी आमकां थंय बसपा ताणें बंद केलो. पूण आमी बसताय आमी कोणा झगडी करपा ना कोणा मारपाक कित्याक आमी वचनाय फुडसोल ना आनी ते आमचे देव मनाक घालना. जर पुर्तुगेजात त्या वेळार सावन तुमी आसा जर जायत तुमचे जे डॉक्युमेंट आसात किंवा तुमची पिकावळ आसा खंय तरी म्हाका एक आंब्याचें झाड दाखयात खंय तरी म्हाका एक पणसाचें झाड दाखयात खंय तरी म्हाका एक माडाचें झाड दाखयात खंय तरी म्हाका तुमी जे शेतकार म्हणटा पळय न्ही त्या शेताची जमीन दाखयात हे कणस पिकयली दाखयात अशे प्रकारचे बेमालूमपणे बंडलां मारून हे लोक स्वताक शेतकरी म्हणटात. प्रत्यक्षान मिडियान थंय वचून त्या शेतकरी म्हणपी लोकां बरोबर वचून तांची शेती खंय आसा ही पयली करून घेवची. सांग्यार आंब्या घाटार कुशिल्ली बॉडी मेळ्ळी. म्हयनोभर आदींच खून जालो आसूये म्हणून अदमास. बॉडी प्लास्टिकाचे पोतयेंत गुटलायल्ली मेळ्ळ्या. कूड 14 ते 22 वर्सां मजगती पिरायेच्या चलयेची. चली गुरवार आशिल्ली म्हूण पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतात. सांग्या पुलिसा मुखार ब्लायंड केस तडीक लावपाचें आव्हान. 5 दिसां फाटी ही कूड अशे अवस्थेत टुरिस्टांक त्या वाठारांत दिसली. तांणी पुलिसांच्या कानार घाले. सांगेच्या पोलिसांनी चौकशी सुरू केल्या. प्रुडंट आंबे घाटार त्या सुवातीर पावले. टुरिस्टांचे पास जाताना कित्या तरी लागून रावल्लो हांगा. त्याने मागीर तांकां कितें तरी डाउटफूल दिसले म्हणून त्याने इन्फॉर्मेशन दिले. तेजे नंतर जेन्ना ती बॉडी जो सापळो आशिल्लो त्या सापळ्या लागून खंय तरी डाउट जाले. कित्याक जेन्ना पुलिसान जाले ती डिकम्पोज बॉडी म्हणल्यार फक्त सापळो आशिल्लो आनी एक म्हयनो जाले अशें तेणी जालें. तेजे नंतर ती बॉडी जेका कांयच ब्लायंड जे प्रमाणे ब्लायंड केस म्हणल्यार जाता जे प्रमाणे तो मनीस कितें तो सापळो कोणालो तो प्रश्न जेन्ना तेजे पोस्टमॉर्टम जालो तेजे नंतर कळ्ळें की ते बायल मनशेचे बॉडी म्हणून आनी खंय तरी ते बॉडीक जेन्ना सांजे पुलिसांनी रिकवर करपाक आयले तेन्ना तेजे गळ्याक एक स्काफ काय ओढणी कितें आशिल्ली. दुपट्ट्यान खून केला आसूये म्हूण दुबाव. पोस्टमॉर्टम रिपोर्टा प्रमाण चली 14 ते 22 पिराये मदली आनी गुरवार आशिल्ली. ब्लायंड केस सोडोवपाची सांगे पुलिसा मुखार चॅलेंज. स्टुडंट मिडिया खातीर सांगे साकून क्रिस्तानंद पेडणेकर. घेव एक बारीकसो कमर्शियल ब्रेक. पळयत रावत स्टुडंट. सातिसाव्यो नॅशनल गेम्स गोंयांत जातल्योच म्हणून स्पश्ट. खेळा मंत्री गोविंद गावडे उलयला. सुरतांत 12 ऑक्टोबराक 36व्या नॅशनल गेम्साचे समारोप सुवाळ्यांत फ्लॅग घेवंक आमंत्रण मेळ्ळां म्हूण खेळा मंत्री गोविंद गावडे सांगता. डिसेंबरा उपरांत नॅशनल गेम्सच न्ही तर एशिया गेम्सा सारकी व्हडली सर्तय घेवंक खंय गोंय सज्ज आसतलें. इंडियन ऑलिंपिक असोसिएशनान आमकां तांच्या एप्रुवलाचे लेटर धाडिल्ले आसात आनी त्या संदर्भान 36th नॅशनल गेम्साची क्लोजिंग सेरेमनी जी सुरताक जावपाची आसा ऑन 12th ऑक्टोबर तेजो फ्लॅग रिसीव करपा खातीर आमकां आज आमंत्रण आयिल्लें आसा. जे गोंयकार कितले वर्सां पासून ह्या गोश्टीची मोठ्या ताकतिकेन वाट पळयतली ती आज प्रतिक्षा सोपिल्ली आसा. डिसेंबर पर्यंत तुम्ही रावचे आणि डिसेंबर उपरांत आम्ही केदोय व्हडलो नॅशनल गेम्स जे असो किंवा आणि खंयचे एशियन गेम्स सुद्धा आम्ही होस्ट करपा खातीर गोंय सज्ज असतले आणि त्या दृष्टिकोनातल्यान आज तो दीस उमेदीचो दीस आज परत एकदा उजवाडलेलो आसा. ही ऑपॉर्च्युनिटी जी आसा ती ऑपॉर्च्युनिटी आमकां हाता सकल्यान घालपाक जायना. ह्या दृष्टिकोनातल्यान म्हजे डिपार्टमेंट आणि माझो एकंदरीत गोंय सरकार जो आसा तो परिपूर्ण योग्य तरेन ही नॅशनल गेम्स 37 नॅशनल गेम्स होस्ट करपाक आज आमी कटिबद्ध आसात. गोंयच्या मिनेरां कडेन परंपरागत आशिल्लीं 88 मायनिंग लिजां खाली करून लिजांचो ताबो फाटल्या 6 जून मेरेन गोंय सरकारा कडेन दिवपा विशीं सरकारान दिल्ल्या अर्दीक मिनेरांनी हायकोर्टान दिल्लें आव्हान भायर. मिनेरांच्या आव्हान याचिकाचेर हायकोर्टाच्या गोंय खंडपीठान शुक्रारा निकाल दिलो. सध्या लिजां सरकाराच्या ताब्यांत. मायनिंग कंपनीज कोर्टान गेल्ल्यो की तांकां जे वेकेट कर म्हणून 12GG नोटीस दिल्ली आनी 12HHची नोटीस दिल्ली ती तांणी चॅलेंज केल्ली. ती पिटिशनां आज हायकोर्टान डिसमीस केल्ली.
आणि ही आता पिटिशनां डिसमीस झाल्या कारणान आमचो जो ऑक्शन प्रोसेस सुरू झाला तो आता कंटिन्यू उरतलो आणि ताका लागून आमचे जे मायनिंग बेगीन सुरू करपाचे जो आमचो मुद्दो आसा आणि आमचे जे इंटेंशन आसा ताजो मार्ग आमचो मोकळो झाला. हे मेर्शे जंक्शनार अटल सेतूच्या खांब्याच्या ग्रेड सेपरेटरांत अडकल्ल्या कामगाराक सालवार केलो. तो खंय फावडो घेवन वयर चडिल्लो. कोणे तरी क्रेनवाल्याक आपयलो. क्रेन ऑपरेटराच्या आदारान तो कामगार सकयल देंवलो. फायर ब्रिगेड तो मेरेन पावलीच ना. फाटल्याच म्हयन्यांत दाबोळे बायपासाच्या ग्रेड सेपरेटरांत एक बायल सापडिल्ली. आतां मेर्शे. पुल पर जरा था काम करने वाला कोई था, वो फावड़ा लेकर गया था और ऐसे उघारे निघारे था, कपड़े तो पैंट पहना था. आपने क्रेन से निकाला? क्रेन से निकाला. वो क्या बोलने लगा पहले? बाद में कुछ नहीं बोला. बाद में हम उनको उतार दिया. बाद में वो लोग चला गया. वो और फायर ब्रिगेड नहीं है? फायर ब्रिगेड उस टाइम में नहीं है. आपने क्रेन से नहीं आया? कुडचड्यार माड बांदसायड शूटआउट केशींत जोडून जाल्ले बेकायदेशीर रेवेचे केशींत पोर्ट्स कॅप्टन खात्याचे ऍक्शन. माड न्हंयत रेवे सयत बुडयल्लीं 4 व्हडीं आनी 4 सक्षन माखनाचो सोद लायलो. आतां मेरेन 2 व्हडीं आनी 1 माखनो भायर काडलां. थंय बेकायदेशीर रेवेच्या वेवसायांतल्यान केल्ल्या शूटआउटांत एकलो लेबर सोपिल्लो, दुसरो जखमी जाल्लो. व्हडलें जाल्यार तें काडूंक मातशें प्रॉब्लम जातलें. ट्राय करतले. पूण सर कितले आतां आसा ते आयडेंटिफाय जाल्ले? आसा कांय खबर ना. हे आतां पुलिसांनी एक सेक्शन प्रमाणे 2 कॅनो दिल्ले आसा. कुडचोर पुलीस स्टेशन आनी केप्या पुलीस स्टेशनान. कुडचोर पुलीस स्टेशन कितले आसा कॅनो? सेक्शन प्रमाणे कॅनो दिला तेणी. आनी केप्या? केपे कॅनो आसा एक. आनी सेक्शन ना? ना. नावेले साखळे विविधा परिवाराक 25 वर्सां. आदलो आमदार, विविधाचो संस्थापक सर्गेस्त गुरुदास गांवसाचे यादीन विविधा दीस मनयलो. शिक्षण, कला, शेतकी आनी हेर मळार वावुरपी गटांचो विविधा परिवार. वेगवेगळ्या सर्तीचे जैतिवंत आनी संस्थे खातीर वावुरताल्या मालगण्यांचो भोवमान जालो. गोवन वार्ता लायव्हाचो संपादक किशोर नायक गांवकार मुखेल सोयरो. जेन्ना ह्या विविधाच्या दर वर्सा कार्यावळीच्यो बातम्यो आयकतात, पळयतात, त्या वेळार दिसून येता की ह्या विविधा परिवाराचे जे कितें योगदान ह्या वाठाराक लाभला ते खूब व्हड अशा पद्दतीचे योगदान आसा. एकूच इच्छा फक्त हांव व्यक्त केली की हे जे गुरुदास बाबाच्या स्वप्नांतल्यान हो जो विविधा परिवार आयज उबो रावलो आसा, ह्या परिवाराक केन्नाच तकली सकयल करपाची परिस्थिती हाडूं नाका. ह्या परिवाराचो उद्धार करा तशें राजेशान सांगले की तेचें स्वप्न कितें आसलें, तेची धोरणां कितें आसली, तशा पद्दतीन काम करा. आणि ह्या वाठारात ह्या विविधाचो एक असो नाव प्राप्त करून घ्या की ह्या वाठाराचेच नाव हे विविधा परिवाराचे नाव अशें जातलें. वेगळेवेगळे आमचे ग्रुप्स आसा आणि हे सगळे ग्रुप म्हणून आम्ही एक विविधा परिवार स्थापन केलो. जेन्ना गुरुदासाचे जेन्ना गुरुदास ह्या दिसा जेन्ना 2004-2008 जेन्ना गुरुदासाचे देवासन जाले जाल्यार फुडें आमचो फुडें आतां कशें चलपाचे खुबशे जाणांक हे दिसताले. पुणून जे गुरुदासान जी संघटना उबी केल्ली त्या फळाचेर आयज हे सगळे चालू आसा. तेचे म्हणजे जे कार्य आसले ते कार्य खरें म्हणल्यार आमी मात्रूय खंय कमी पडप ना. आमच्या परेन आमी काम चालू दवरलेले आसा. ह्यो खबरो इतल्यार सोंपतात. प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट, ट्विटर ॲप, फेसबूक, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ. गर्दीचे सुवातींनी मास्क वापरात. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.